राज्य सरकारच्या निर्णयाचा सोयाबीन बाजारावर परिणाम. हा विभागात खरेदी होणार असल्यानं सोयाबीनच्या दरात वाढ. सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल सरासरी 100 रुपयांची वाढ. आदित्य ठाकरे गुरुवारी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी. उद्धव ठाकरे 15 सप्टेंबरला संभाजीनगर दौऱ्यावर, संत एकनाथ साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी. कारखान्याचे चेअरमॅन सचिन घायळांचा पक्षप्रवेश होणार. सोलापुरात आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत केला निषेध. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशिया दौऱ्यावर, रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यात डोवाल महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता. हरियाणात भाजपला मोठा धक्का. माजी उपपंतप्रधान देवीलाल यांचे नातू आदित्य देवीलाल यांचा इंडियन नॅशनल लोकदलात प्रवेश. पूर्व किनारपट्टीवर पावसाचं नवं संकट. ओडिशामध्ये पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. ओडिशासह आंध्र प्रदेशातही पुन्हा पावसाचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.